धावपटू भाग्यश्री बिले इयत्ता तिसरी बालभारती एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची गोष्ट पुणे येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चालू होत्या निरनिराळ्या स्पर्धांचे निकाल वर्तमानपत्रातून झळकत होते दूरदर्शनवरून तर बातम्या देत्या देता विजयी स्पर्धकांचे दर्शनही घडवले जात होते असे एके दिवशी अशीच एक बातमी आकाशवाणीवरून काणी पडली दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग्यश्री बिले ही सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे याच स्पर्धेत तिने आंतरराष्ट्रीय विक्रमाची नोंद केली तीन आणि पंधराशे मीटर स्पर्धेतही भाग्यश्रीने उत्तम कामगिरी केली आहे त्या स्पर्धातही तिने रौप्य आणि कांस्य पदक मिळवलं आहे त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे दूरदर्शनवरून आणि वर्तमानपत्रातून भाग्यश्रीच्या यशाची ही बातमी सर्वत्र जाऊन पोचली काहींनी भाग्यश्रीला भेटून तिचे अभिनंदन केले काहींनी पत्रातून तिला शाबासकी दिली कोणी समारंभ घडवून आणून भाग्यश्रीच्या कामगिरीचा गौरव केला आपण केलेल्या श्रमाचे चीज झाले असे भाग्यश्रीला वाटले भाग्यश्री बिले ही एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुलगी दीड दोनशे घरे असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील खोमनाळ या लहानशा गावी जन्मली घरची स्थिती फारशी समाधानकारक नव्हती वडील फक्त तीन इयत्तांपर्यंतचे शिक्षण घेतलेले त्यांनी खोमनाळच्या शाळेत भाग्यश्रीचे नाव घातले भाग्यश्री शिकू लागली खोमनाळची शाळा चार इयत्तांपर्यंतचीच होती पुढील शिक्षणाची सोय मंगळवेड्याला होती खोमनाळ व मंगळवेड्यामधील म्हणजे मंगळवेढा तालुका होता खोमनाळ व मंगळवेड्यामधील अंतर सुमारे साडेसहा ते सात किलोमीटर भाग्यश्री मंगळवेड्यातील इंग्लिश स्कूलमध्ये शिकू लागली शाळेची वेळ गाठण्यासाठी तिला रोज धावत पळत जावे लागे यातूनच तिचा धावण्याचा चांगला सराव सा झाला भाग्यश्रीची शिक्षणातील प्रगती चांगल्यापैकी होती अभ्यासात ती मागे नव्हती पण तिला खेळांची विशेष आवड होती शाळेतील निराळ्या निरनिराळ्या खेळात ती आनंदाने भाग घ्यायची मनापासून खेळायची शाळेत खेळांच्या स्पर्धा व्हायच्या त्यात भाग्यश्री नेहमीच पहिला क्रमांक मिळवायची बक्षिसे मिळवायची शाळेतील गुरुजींना बाईंना खूप आनंद व्हायचा कधी कधी खेळांच्या स्पर्धा बाहेरगावी असायच्या वडील भाग्यश्रीला खेळासाठी बाहेरगावी जाण्याची परवानगी द्यायला राजी नसायचे त्यामुळे भाग्यश्रीला अशा मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेता येत नसे तिला खूप वाईट वाटायचे ती खिन्न व्हायची एकदा बाहेरगावी अशीच एक धावण्याची अशी अशी स्पर्धा होती त्या महत्वाच्या स्पर्धेसाठी शाळेने भाग्यश्रीला पाठवायचे ठरवले भाग्यश्रीला खूप आनंद झाला त्या स्पर्धेत भाग तिने ठरवले पण वडिलांच्या काय वडिलांच्या परवानगी घेरीच शाळा आपल्याला स्पर्धेसाठी बाहेरगावी पाठवणार नाही हे भाग्यश्रीने ओळखले काय करावे हे तिला सुचेना भाग्यश्रीने खूप विचार केला या कामी तिने काकांची मदत घेण्याचे ठरवले काका आपल्याला वडिलांची परवानगी मिळवून देतील याची तिला खात्री होती भाग्यश्री काकांकडे गेली काकांना तिने अडचण सांगितली काकांना भाग्यश्रीचे म्हणणे पटले काका आणि गुरुजींच्या मध्यस्थीमुळे ना इलाजाने का होईना पण एकदाची वडिलांनी परवानगी दिली काकांना गुरुजींना बरे वाटले भाग्यश्री तर आनंदूनच गेली भाग्यश्रीने त्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला सारी शक्ती एकवटून भाग्यश्री धावली आणि तिने पहिला क्रमांक पटकावला लोकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी टाळ्यांचा गजर केला भाग्यश्रीला बक्षीस मिळाले शाळेचे नाव गावाचा मान राखला गेला वडील अभिमानाने आणि आनंदाने ज्याला त्याला सांगू लागले मी परवानगी दिली माझी मुलगी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस घेऊन आली इयत्ता आठवीपर्यंत भाग्यश्री सतत खेळत आणि बक्षीसे मिळवतच राहिली मात्र नववी दहावीच्या अभ्यासामुळे काही काळ खेळाचा व धावण्याचा सराव तिने कमी केला त्यानंतर अकरावी बारावीपासून पासून तिने धावण्याचा सराव पुन्हा सुरू केला तो सतत वाढवत नेला उत्कृष्ट धावपटू म्हणून ती ओळखली जाऊ लागली दिवसेंदिवस ती अधिकाधिक यश मिळवू लागली धावण्याच्या अनेक स्पर्धांसाठी भाग्यश्रीची निवड होऊ लागली तीही भाग घेऊन यश मिळवू लागली यशश्री भाग्यश्री असे म्हणून तिचे सर्वत्र कौतुक होऊ लागले धावपटू म्हणून धावण्याचा सराव चालू ठेवण्याचा तिचा विचार आहे ग्रामीण भागातील पैशाचे पाठबळ आणि सोयी नसलेल्या खेळाडूंना मदत करण्याची तिची इच्छा आहे भाग्यश्रीने मोठ्या जिद्दीने हे सारे यश मिळवले आहे अशीच जिद्द आपल्यातही असली पाहिजे हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा अधिक व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आठवणींचा गप्पा सबस्क्राईब करा धन्यवाद